बेस्ट बॅटर बॉलर सिरीजसाठी 3 ट्रॉफीज आणि 31 सामन्यांसाठी मॅन ऑफ द मॅच अशा 41 ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आहेत. आणि ते 41 ट्रॉफीज पुरस्कृत केल्या आहेत ते कोल्हारे गावाचे युवा उद्योजक संदेश हजारे आणि संदेश जोशी या दोघांच्या वतीने या 41 ट्रॉफी या स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आले. त्यांचे मनपूर्वक मनपूर्वक आभार आणि त्याचबरोबर सन्मानचिन्ह देखील या स्पर्धेमध्ये ते देखील त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. इतकी मोठी सहकार्याची साथ संदेश हजारे राहुलजी हजारे आणि दीपकजी घाटे यांच्या वतीने देखील आर्थिक सहाय्य मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य देण्यात आले. राहुलजी हजारे स्वर्गीय आर्यन यांच्या स्मरणार्थ हे चषक आणि राहुल हजारे आणि दीपक घाटे यांच्या वतीने मोठा आर्थिक सहाय्य देण्यात आलं त्यांचे देखील आभार. पहिला बॉल ऋतिकच्या बॅटमधून पहिल्या धावेची ही सुरुवात सलामीला ऋतिक दळवीवरती 1 रनने इथून सुरुवात. ऋतिक दळवीचं कर्जत प्रीमियर लीगमध्ये अगदी मोठ्या बोलीवरती ऋतिक सोल्ड झालाय. 6 संघ ऋतिकला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी इच्छुक होते. 15,000 पॉईंटने हा खेळाडू मात्र सोल्ड झाला. त्यामुळे आता जबाबदारी मोठी आहे ऋतिकवरती येणाऱ्या कर्जत तालुक्याच्या मोठ्या स्पर्धेमध्ये. फुलटॉस होता भगवानच्या बॅटवरती तितकासा आला नाही किंवा डिरेक्शन देण्यामध्ये भगवानची बॅटची मुवमेंट तेवढी नव्हती आणि 1 रनने धावफलक इथून पुढे जाईल 2 या अंकावरती. 2 चेंडू 2 धावा. KCC नेरल नवीन संघ आहे. गेल्या वर्षी देखील याच मैदानावरती हा संघ खेळलाय. आधी देखील खेळला आणि सुफियान हा गोलंदाज आहे. सुफियान इज ऑन अ बॉलिंग मार्क. 2 बॉल धावा 2. ऋतिकच्या बॅटला स्पर्श होत चेंडू मागे चालला. शॉर्ट फाईन लेग मध्ये इथून फील्ड केला आहे. 3 बॉलमध्ये धावा झाले फक्त 2. पॉवर प्लेची ओव्हर आहे. सुफियान हा गोलंदाज आहे. उंचपुरा गोलंदाज आहे आणि चेंडू मात्र चांगले टाकतोय. 3 बॉलमध्ये धावा देतोय फक्त 2. KCC नेरल चॅलेंज आहे ते मात्र फलंदाजीचा. वेदश्री मुंबई 11 जयगावदेव वाकस संघ ऋतिक बॅटिंग मार्कवर. फटका चांगला आहे. कव्हरला तोडत चेंडू निघाला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग साठी प्रयत्न होते. डाईव्ह लगावली. चेंडू सीमा पार. ऋतिक दळवीचा चौकार. एफर्ट्स भरपूर होते या खेळाडूचे. पूर्णपणे शरीर झोकून दिलं होतं. त्यानंतर ऋतिकचा हा शॉट इतका वेगाने होता की स्पीडला थांबवता आले नाही खेळाडूला आणि धावा आले 4. 4 बॉल आणि धावसंख्या पोचली आहे 6. बॅटिंग करण्याचा निर्णय हा थोडासा रिस्क आहे कारण आतापर्यंत ज्या झालेल्या मॅचेस आधीचा सामना हा धावसंख्या डिफेन्स करणारा ठरला. त्या कारणास्तव वाकस संघाने बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. KCC नेरलवरती मोठी धावसंख्या त्यांना उभारावी लागणार आहे. फुल टॉस आहे. बॉल ऋतिक दळवीचा फटका. पंचांनी नो बॉल देखील इथून दिलाय. नो बॉल प्लस चौकार. धावा येतील 5. 5 ने धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती मात्र 11 या अंकावरती. आणि फ्री हिट देखील असणार आहे ती वाकस टीमच्या खेळाडूंसाठी. अर्थात ऋतिक दळवी फ्री हिट देखील फेस करेल. 11 धावा झाल्या. 4 चेंडू इथून सुफियांचे भारी होते. 3 बॉलवरती 2 धावा होत्या. 4th बॉलवरती चौकार. 4 बॉलमध्ये 6 आणि 9 बॉलवरती चौकार म्हणजे 4 बॉलमध्ये 11 धावा. फ्री हिटचा चेंडू ऋतिक दळवीसाठी. टोटल आता चांगली धावफलकावरती आली आहे वाकस टीमची. फ्री हिटचा चेंडू सुफियांचा हा व्हाईट बॉल. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. धावसंख्या पोचली 1 ने 12 या अंकावरती. यावर्षी ऋतिक दळवीचा फॉर्म चांगला आहे आणि सुफियान समोर फ्री हिटचा चेंडू तो फेस करतोय. बॅटची कडा. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल. धावसंख्या ती मात्र 12. 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडू संपले. फ्री हिटचा बॉल आहे. किमान 6 वेळा मी अनाऊन्स केलं. अपील इतकी होती की कदाचित पंचांना आमचा फार विचार करावा लागला. एक्झॅक्ट अपील गोलंदाज सुफियाने फार प्रेशर टाकलं होतं अपीलसाठी. शेवटचा बॉल. 12 धावा आहेत वाकस टीमच्या. समोर उडवलाय. ऋतिकच्या बॅटमधून आलाय. खेळाडू पोचले आणि पकडले कॅच. वेल जज. वेल कॅच. फर्स्ट विकेट गॉन.
पहिल्या ओव्हरमध्ये सुफियानने धावा दिल्यात 12, विकेट कमावली आणि अल्ताफने कॅच पकडली आणि लगेचच सेकंड ओव्हरमध्ये आलाय तो मग गोलंदाज हॅरी. हॅरीला इन्व्हाइट केलंय आणि या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपात या स्पर्धेसाठी मदत झाली आहे, त्यांची देखील आम्ही नाम उल्लेख जरूर करू. धावसंख्या 12, ओव्हर नंबर 2, हॅरीचा पहिला बॉल, पहिला चेंडू भगवान दळवी मैदानाच्या आतमध्ये, भगवानचा हा हुशारीने पॉइंटच्या डोक्यावरून काढलेला चौकार. या वर्षीच्या सीझन मध्ये आतापर्यंत मी पाहिलेल्या मॅचेस मध्ये 350 आवर्जून दिसल्यात. 150 भगवान दळवीच्या बॅट मधून आले, 150 संकेत बाबरेच्या बॅट मधून आणि 150 आली कुशल गुरवच्या बॅट मधून. अशा आतापर्यंत या वर्षीच्या सीझन मध्ये 3 अर्धशतके कर्जत तालुक्यात माझ्या माहितीप्रमाणे आणि या मैदानावरच अर्धशतक आलं होतं ते भगवान दळवीच्या बॅट मधून आणि तोच सध्या हॅरीचा सामना करतोय. दुसरा बॉल ऑन साइड ला, भगवान ने डिरेक्शन दिली आहे, परफेक्ट बॅट वरती आलाय. वन मोर बाउंड्रीज फॉर वाकस टीम, भगवान दळवीचा हॅरी वरती आलाय दुसरा आघात चौकार. थँक्यू. यस, यावर्षी कर्जत तालुका राकेश पाटील याने देखील अर्धशतक केलं, 4 अर्धशतक 4 खेळाडूंकडून आलेत या वर्षीच्या सीझन मध्ये. भगवान दळवी या मैदानावरती 50 करणारा हा फलंदाज आहे आणि विपक्षात गोलंदाजी करतो हॅरी. तिसरा चेंडू होता हॅरीचा, यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला हाताळलं. 3 बॉल धावास पोचतायत आतापर्यंत ऑन बोर्ड, 20 रन्स ऑन बोर्ड, 12 होत्या पहिल्या ओव्हर मध्ये, 2 चौकार आले, 8 धावांची ऍडिशन झाली आणि हॅरी केसेसी नेरल टीम कडून हॅरीची ही ओव्हर. 3 बॉल धावसंख्या 20. भगवानसाठी हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये चेंडूचं वळण होतं पण एक्स्ट्राची धाव खर्च केली व्हाईटच्या स्वरूपात हॅरीने. 21 धावा आहेत वेदश्री मृण्मयी 11 जयगाव द वाकस टीमच्या. आज वाकस टीमला धीरज गोसाळकर यांनी पुरस्कृत केलंय आणि भगवान दळवीची ही बॅटिंग टीमसाठी फार फायदेशीर ठरतीये हॅरीच्या विरोधात. हलक्या त्याने फक्त टच केलाय, फर्स्ट स्लिपच्या बाजूने चेंडू काढलाय, थर्ड मॅन कडे जाऊन पोहोचलाय, लगातार चौकार तिसरा. तीन चौकार आलेत भगवानच्या बॅटमधून, एक डॉटबॉल होता हॅरीचा आणि धावसंख्या 25 या धावसंख्येपर्यंत पोहोचली. 4 बॉल संपलेत हॅरीचे, भगवान पूर्णपणे हवी ठरतोय. रिव्हर्ससाठी प्रयत्न होता भगवानचा, हॅरीचा हा चेंडू भारी आहे, आतमध्ये चेंडूला फिरवला हॅरीने आणि एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पोहोचली आहे 25. 12-13 अशा 2 ओव्हर आलेत केसीसी नेरल टीमच्या आणि भगवान समोर हॅरीचा हा लास्ट बॉल, इथून टाकला जाईल ऑन साइड ला, फुल टॉस स्क्वेअर लेग ला काबीज केलं भगवान दळवीने, टोकलेत या ओव्हर मध्ये चौकार 4, धावा पोचल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29. 16 धावसंख्येची खेळी सध्या साकारतो भगवान दळवी. 1 व्हाइट बॉल हॅरीने टाकला, अशा 19 धावा दिल्या हॅरीने आणि पहिल्या ओव्हर मध्ये सुफियाने धावा दिल्या होत्या 12, 29 रन्स आफ्टर 2 ओव्हर्स. अल्ताफने जी कॅच पकडली, जबरदस्त कॅच होती, भरपूर दूरवरून आला होता अल्ताफ आणि ऋतिक दळवीची कॅच पकडत त्याने संघाला पहिली विकेट कमावून दिली. त्यानंतर हॅरी थोडा माग ठरला, 4 चौकार खर्च केले ओव्हरमध्ये, 1 व्हाईटची धाव, अशा 29 धावा. केसीसी नेरल टीमकडून विकेट घेण्याची स्ट्रॅटेजी अवलंबली पाहिजे, विकेट आली तर मॅचमध्ये त्यांना धावसंख्येला थोडासा थांबवता येईल. सलमान या टीमचे कॅप्टन आहेत,
केसीसी नेरल टीमचे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आला नवीन अरबाज, अरबाज आलेत न्यू बॉलर इन साइड द ग्राउंड. आणि समोर होतं आता धीरज घोसाळकर, या संघाचा पुरस्कार आता आजच्या मॅचचा धीरज घोसाळकर ऑन स्ट्राईक. अरबाज आलेत, भरपूर अपेक्षा आहे अरबाजवरती. सलमान यांनी चेंडू स्पेशली अरबाजकडे सोपवला आहे, कारण ब्रेक थ्रूची गरज आहे ती माता केसीसी नेरल टीमला. आफ्टर 2 ओव्हर 29 रन्स ऑन बोर्ड. पहिलाच बॉल धीरज घोसाळकरचा फटका ऑन साईडला आलाय, सर्कलच्या बाहेर चेंडू आलाय आणि फील्ड करेल सुफियान, तोपर्यंत रन्स मिळेल एक. धावसंख्या 30 आणि आता भगवान दळवी 4 चौकार त्याने लगावलेत. अजून किती चौकार भगवानच्या बॅटमधून येतील याची चर्चा अधिक आहे. रिव्हर्स अटेम भगवान दळवीच्या बॅटमधून सुपर शॉट, रिव्हर्स सक्सेसफुल चौकार आलाय भगवान दळवीचा, या इनिंगचा 5वा चौकार. मैदानाच्या केसीसी नेरल टीमच्या खेळाडूंना फिल्डिंग करण्याची संधी देत नाहीये भगवान दळवी. ठोकले चौकार 5, धावसंख्या या चौकाराने पोचली आहे ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 या धावसंख्येवरती, 34 रन्स ऑन बोर्ड आणि एकट्या भगवानच्या 20 धावा अर्थात 5 चौकार आहेत ते भगवान दळवीचे. जबरदस्त सध्या बॅटिंग करतो तो भगवान दळवी, रिव्हर्स शॉटसाठी तो सातत्याने प्रयत्न करतोय आणि जसा चेंडू चुकीचा ठरतोय गोलंदाजा तिथे मात्र चान्स भगवान दळवीची. समोर खेळले लॉंग आउट मध्ये सलमान धावतोय बॉल पर्यंत, त्याच्यावरून चेंडू निघालाय. भगवान दळवीचा हा 6वा चौकार या इनिंगचा, धावसंख्या पोहोचतीये ती मात्र 38 या अंकावरती. अरबाजवरती देखील हल्ला बोल, भगवान दळवीने मैदानाच्या आतमध्ये केसीसी नेरल टीमवरती सध्या चिंतेचं वातावरण निर्माण केलं पूर्णपणे. तसं वातावरणामध्ये क्लाउडी क्लायमेट तयार होतं, ढगाळ वातावरण येतं आणि तिथे आजारी होण्याची जास्त भीती असते. तसंच भगवान दळवीचे हे फटके इतके जोरदार आहेत की तो तडाखा केसीसी नेरल टीमला सोसावा लागतोय. पण अरबाजला आता थोडंसं गायडन्स करतोय विकेटकीपर की कदाचित भगवानसाठी एखादा गोल्डन चेंडू तुझ्याकडून आला तर आपल्या टीमला तो फायद्याचा असेल. धावसंख्या पोचती 38, 3 बॉल संपलेत अरबाजचे. समोर आहे भगवान दळवी. पुन्हा एकदा फुल टॉस वरती रिव्हर्स झाला नाही, विकेट कीपर ने केली मिस्टेक, सेल्फ मिस्टेक. 22चा हा चौकार, धावा वाढल्या तिथे देखील वेदश्री मुन्मयी जय गावदेव वाकस टीम जाऊन पोचतीये 42 अर्थात 42 या धावसंख्येवरती. भगवान म्हणजे जवळ काही जसं म्हणतात ना की लोखंडाला स्पर्श केला की त्याचं सोनं व्हावं, तसं भगवानचं आहे. चेंडू कुठेही पडू द्या भगवानच्या बॅटमधून, नाहीतर 22च्या स्वरूपातला चौकार येत आहेत. 6 चौकार झालेत भगवानचे, 1 आलाय 22चा, 7 चौकार भगवान समोर असताना झालेत. पुन्हा एकदा भगवान दळवीचा हा शॉट बाउंड्री लाईनच्या पार, बाउंड्री किंग अर्थात चौकार किंग भगवान दळवी मैदानाच्या आतमध्ये आग ओकताना दिसतोय. लगातार चौकार खेळलेत भगवानने, 4 चेंडू इथून आपण पाहिले अरबाजचे, 4ही चौकार आणि पहिल्या बॉल होती आलेली सिंगल. अशा जवळपास 17 धावा या ओव्हरमध्ये दिल्यात अरबाजने. 2 ओव्हरमध्ये 29 होत्या म्हणजे 46 धावसंख्या वेदश्री मुन्मयी 11 जय गावदेव वाकस टीमची. 46 ही धावसंख्या, भगवानचे चौकार झाले टोटल आतापर्यंत 7, फक्त चौकारांनी भगवानने धावसंख्या केली आहे. अरबाजचा पुढील बॉल, इथे देखील अरबाजचा हा चेंडू विकेट कीपरने मिस केलाय आणि वाईट प्लस सिंगल, वाईट प्लस सिंगल अशा 2 धावा, 48 धावसंख्या. आतापर्यंत झालेल्या मॅचेसमध्ये 2 दिवसामध्ये इतकी धावसंख्या 2 मॅचमध्ये फक्त आली होती, ती 4 ओव्हरमध्ये 54, इथे 48 झाल्या 3 ओव्हरच्या शेवटच्या बॉलपर्यंत. धीरज घोसाळकरचा फटका लॉंग अपमध्ये, अल्ताफ चेंडू अडवण्यासाठी जंप घेतोय, धीरजने देखील ठोकलाय चौकार. 50 ही पार धावसंख्या पोचली, वाकस टीमची धावसंख्या पोचली 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 या अंकावरती, 52 रन्स. जवळपास धावा खर्च केल्यात 53, त्या मात्र गोलंदाज अरबाजने, सॉरी 23 धावा खर्च केल्या. 29 होत्या 2 ओव्हरमध्ये, 23 खर्च केला, 3 ओव्हरमध्ये झाल्यात 52. भगवान दळवी ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय त्याला थांबवणं थोडं कठीण आहे,
आणि त्यासाठी आता शेवटच्या ओव्हरमध्ये केसीसी नेरळ टीमकडून बॉलर आलेत शाबाज, आणि धावसंख्या 52. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 12 धावा होत्या, मागे 2 ओव्हरमध्ये जवळपास 40 धावा ठोकल्यात त्या वाकस टीमने. रिव्हर्स पुन्हा सक्सेसफुल आणि 8वा चौकार या इनिंगचा भगवान दळवीच्या बॅटमधून. किंग ऑफ बाउंड्रीज भगवान दळवी या मैदानाच्या आतमध्ये 8 चौकार ठोकलेत. एकाच स्पर्धेमध्ये सर्वाधिक चौकार जर आपण पाहिले तर कधी कधी 8 चौकार होत नाहीत. भगवान दळवी एकाच मॅचमध्ये ठोकतो 8 चौकार. आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जर भगवानने आणखी असे हिट खेळले तर त्याचं दुसरं अर्धशतक या वर्षीच्या सीझनमध्ये भगवान दळवी कम्प्लीट करू शकतो. तेहतीस धावा झाल्यात, 17 धावांची गरज आहे 50 साठी भगवान दळवीला. गोलंदाज शहबाजचा हा चेंडू, पंचांचं ऑब्झर्वेशन, चेंडू आलाय डॉट. धावसंख्या 56, 4 बॉल आणि लक्ष सगळ्यांचं आहे की भगवान दळवी याच मैदानावर दुसरी 50 करेल का. अवघ्या 17 धावांची त्याला गरज आहे 4 बॉलमध्ये. शहबाजचा हा चेंडू, विकेट कीपरने केली आहे मिस्टेक, ओव्हर थ्रो देखील झालाय. पंचांचा निर्णय, पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. धावसंख्या 56 आतापर्यंत आहे आणि या बॉलवरती पंचांचा डिसिजन यायचा बाकी आहे. विकेट तर बाद आहे धीरजची, एक धाव त्यांनी पूर्ण केली आहे. फक्त व्हाईट चेंडू आहे की नाही याच्या काहीशा चर्चा पंचामध्ये होत आहेत. व्हाईट चेंडू इथून पंचांनी घोषित केलाय, व्हाईट बॉल आणि एक सिंगल देखील आली. जे 2 धावांनी 58 ही धावसंख्या वाकस टीमची सध्या बोर्डवरती, आणि येणारे बॉल इथून शिल्लक येते शहबाजचे 4. धावसंख्या शहबाज. भगवान दळवीचा फटका ऑन साईडला, फटका खेळाडू बॉल पर्यंत येतील तो म्हणतो दुसऱ्या धावेसाठी वेगाने धावलाय कैलास वैखरे देखील. 60 ही धावसंख्या. कैलास वैखरे जबरदस्त स्टॅमिना असणारा खेळाडू आहे. 2 धावा त्यांनी सहज कम्प्लीट केल्या, धावसंख्या पोचती आहे 60 या अंकावरती, आणि 3 बॉल अजून शिल्लक आहेत. गरज आहे 50 साठी 15 धावांची. भगवानच्या बॅटमधून हवाई हल्ला, हवाई सफर, डाऊन दी बॉल खेळाडू आलेत, पकडली आहे कॅच, मिळाली आहे विकेट भगवान दळवीची. 35 धावांची इनिंग खेळून भगवान दळवी इथून होतं बाद. चौथ्या चेंडूवरती मिळाला आहे तो मात्र धक्का, आणि विकेट कमावली ती मात्र शहबाजने. जबरदस्त बॅटिंग केली भगवान दळवीने, धावा केल्या त्याने 35, 8 चौकारांचा समावेश होता. आणि भगवान दळवीच्या या इनिंगने धावसंख्या पोचतीये आतापर्यंत 60. प्रयत्न होते भगवानचे 50 साठी एफर्ट्स.